दसरा हा सण आपल्या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा दसऱ्याला मानला जातो आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे परंपरा आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची जी पाने असतात ती एकमेकाला देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आपट्याच्या पानाला आपण सोनं असं म्हणतो। तर कुठं सीमोल्लंघन कुठं दसरा न अशा पद्धतीने दसरा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आणि या दसऱ्याच्या दिवशी मी आपट्याच्या पानावर एक छोटीशी कलाकृती यावेळेस सादर केलेली आहे। याआधी मी वेगवेगळ्या माध्यमातून माझी कला प्रदर्शित केलेली आहेत। जसे मागच्या वर्षी नवरात्रानिमित्त मी नारळांचा उपयोग करून त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन पीठ त्याच पद्धतीने बाकी इतर जिथं जत्रा भरतात मोठमोठे देवस्थाने असे नऊ देवे आणि एक दहाव्या नारळावर रावण दहन असं रेखाटन केलेलं होतं पेंटिंगच्या माध्यमातून। तर त्यानंतर ज्या लता मंगेशकर होत्या स्वर्गीय लता मंगेशकर यांनाही मी मागे केळीच्या पानावर चित्राद्वारे श्रद्धांजली अर्पण केली होती। तसेच श्रावण सोमवार निमित्त 1008 बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा साकारली होती। तर आज या दसऱ्यानिमित्त मी आमच्या येवल्याचे जे भाग्यविधा ते आमदार म्हणून ओळखले जाणारे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची एक प्रतिमा आपलं छोटंसं जे आपट्याचं पान असतं त्यावर मी ॲक्रेलिक कलरच्या माध्यमातून साकारलेली आहे आणि या चित्राच्या माध्यमातून मी भुजबळ साहेबांना तसेच सर्वांना या ठिकाणी दसऱ्याच्या हार्दिक डिटेल करायला टाइम जातो टेम्पल तयार करायला तो व्हिडिओ आहे ना।